नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला उतरवणीवरची बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे. अतिशय पौष्टिक आहे आणि ही भाकरी आहे ती अतिशय मऊ आणि लुसलुशीत बनते. ही भाकरी आहे ती स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक समजली जाते. तुम्ही इथे पाहू शकता माझी ही भाकरी आहे ती किती सुंदर अशी फुगली आहे. ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि पूर्ण डिटेलमध्ये मी आज तुम्हाला ही भाकरी इथे करून दाखवणार आहे. तर आता आपण इथे वेळ न घालवता ही उतरवणीवरची बाजरीची भाकरी आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. ही भाकरी बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं गॅसवरती गरम करत ठेवलं होतं. पातेलं छान गरम झालं की त्यात मी एक ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे. या पाण्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. भरपूर लोक भाकरीमध्ये मिठाचा वापर करत नाही, पण त्यात थोडंसं जरी मीठ घातल्याने भाकरी जास्त रुचकर बनते. आता आपल्याला ह्या पाण्याला एक मोठी उकळी येऊन द्यायची आहे. या पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून मी ह्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे. इथे आता एक 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. आता आपल्याला ह्या पाण्याला मस्त मोठी उकळी आलेली आहे. ह्यात आता आपल्याला आपलं बाजरीचं पीठ घालायचं आहे. ज्या ग्लासने मी इथे पाणी वापरलेलं होतं त्याच ग्लासच्या अंदाजाने मी इथे पूर्ण 1 ग्लास पीठ वापरलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ या पाण्यामध्ये एकत्रित करण्यासाठी लाकडाची लाटणी वापरलेली आहे. जर लाकडाची लाटणी नसेल तर तुम्ही इथे चमच्याच्या मागच्या बाजूने देखील हे पीठ ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. मी आता ह्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेले आहे, ज्याने आपली ही भाकरी आहे ती एकदम सुंदर अशी फुगली जाते. जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. आणि हे मिश्रण आहे ते मिनिमम 2 ते 3 मिनिटे तरी व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. ही भाकरीची उकड काढण्यासाठी फार जास्त शिजवण्याची गरज नसते, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही भाकरीची उकड आहे ती पूर्णपणे रेडी होते. जर आवश्यकता वाटली तर पुन्हा यात थोडंसं बाजरीचं पीठ घाला. आता मला इथे हे पीठ आहे ते थोडंसं ओलसर वाटत होतं म्हणून मी यात पुन्हा थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे. हे पीठ जास्त ओलसरही नाही झालं पाहिजे आणि एकदम सुकरही नाही झालं पाहिजे. इथे पूर्ण 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास पिठाच्या मीडियम साईजमधल्या 4 भाकऱ्या तरी आरामात बनतात. अशा प्रकारे ही उतरवणी घेऊन आता झालेली आहे. मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे. गॅस बंद करून झाले की आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून हे पीठ आहे ते 15 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ आहे ते आतल्या छान असं फुललं जावं म्हणून. आता इथे 15 मिनिटे झालेली आहेत. हे पीठ आहे ते आपलं हलकंसं थंड झालेलं आहे आणि पीठ छान असं आतल्या फुललं देखील गेलेलं आहे. हे पीठ आता मी इथे मळण्यासाठी घेतलेलं आहे. मळण्यासाठी मी पीठ आहे ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येईल. आता आपल्याला इथे थोडं पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जर हे गरम पीठ आहे ते तुम्हाला डायरेक्टली हाताने मळता येत नसेल तर तुम्ही एखादा तांब्या घेऊन तांब्याच्या मागच्या साईडला थोडंसं पाणी लावून घेऊन हे पीठ मळून घेऊ शकता. आणि जेव्हा हे पीठ हलकंसं थंड होईल तेव्हा ते तुम्ही पुन्हा हाताने व्यवस्थित मळून घ्या. अशा प्रकारे तुम्ही हे पीठ आहे ते इथे तांब्याने मळून देखील घेऊ शकता. बाजरीचं पीठ आहे ते तांदळाच्या पिठापेक्षा थोडंसं चिकट असतं, त्यामुळे हाताला खूप चटके बसतात. त्यामुळे शक्य झालं तर आपल्याला हे आधी व्यवस्थित तांब्यानेच मळून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुम्ही हाताने मळण्यासाठी घ्या, म्हणजे तुमच्या हाताला जास्त चटके बसणार नाही. किंवा तुम्ही हे पीठ आहे ते एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून घेऊन कॉटनचा फडका फिरवून घेऊन हे पीठ मळून घेतलात तरी देखील चालेल. अशा प्रकारे मी सर्वप्रथम हे तांब्याने हे पीठ आहे ते 2 ते 3 मिनिटे मळून घेतलेलं आहे. हे पीठ गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जर पीठ पूर्णपणे थंड झालं तर पीठ मळताना खूप त्रास होतो, म्हणून गरम असतानाच मी आता व्यवस्थित हे पीठ इथे मळून घेते. आणि तुम्ही हे पीठ जेवढं व्यवस्थित मळून घ्याल तेवढीच आपली भाकरी आहे ती अतिशय उत्तम बनते. आता हे पीठ आहे ते हलकंसं थंड झालेलं आहे. हाताला थोडंसं पाणी वापरून हे पीठ आहे ते इथे मी आता व्यवस्थित मळून घेते. मिनिमम 4 ते 5 मिनिटे तरी आपल्याला हे पीठ इथे छान मळून घ्यायचं आहे. मळण्यासाठी खूप जास्त देखील पाण्याचा वापर नका करू, ज्याने आपले हे पीठ आहे ते पातळ बनण्याची शक्यता असते आणि आपली भाकरी आहे ती व्यवस्थित फुगली देखील जात नाही. म्हणून अगदी थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता कशाप्रकारे मी हे अंगठा आहे तो ह्या पीठामध्ये घालून हे पीठ मळून घेत आहे. ते अशा प्रकारे इथे 4 ते 5 मिनिटे मळून घेतल्यावरती आपलं हे पीठ आहे ते मळून पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता माझं हे पीठ आहे ते किती प्रमाणात सॉफ्ट आहे ते. आता आपण इथे ह्या पिठाची भाकरी आहे ती इथे बनवण्यासाठी घेणार आहोत.
मी इथे तुम्हाला आज दोन प्रकारामध्ये भाकरी करून दाखवणार आहे. पहिली भाकरी आहे ती इथे लाटून करणार आहे आणि त्यानंतरची भाकरी आहे ती मी इथे थापून करणार आहे. सर्वप्रथम आपण ह्या पिठाचे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या साईजमध्ये भाकरी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही इथे हा पिठाचा गोळा घ्या. हा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला पुन्हा थोडासा मळून घ्यायचा आहे. हे पीठ आहे ते आता फिरवून घेता घेता आपल्याला ह्या पिठाचा एक छान गोळ असा गोळा करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी आता ह्याचा एक इथे गोळा करून घेतलेला आहे आणि तो आता हलकासा आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. आता ह्या पिठाची जी साईडची कड आहे ती आपल्याला बोटाने फिरवून घेऊन व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. हा आता गोळा आहे तो आपल्या इथे लाटण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे. या पिठाच्या गोळ्यावरती मी आता इथे सुकं बाजरीचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने ही भाकरी आहे ती आपल्याला इथे पूर्णपणे व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला लाटलेली भाकरी जमत नसेल तर तुम्ही भाकरी आहे ती डायरेक्टली थापून घेतली तरी देखील चालेल. मी तुम्हाला ह्या पुढची भाकरी आहे ती थापून दाखवणार आहे. ही भाकरी आहे ती उतरवणीवरची आहे त्यामुळे ही भाकरी आमकास मऊ आणि लुसलुशीतच बनणार आहे. भाकरी लाटताना त्याची साईडची कढईला थोडीशी तडा जाते. ती तडा आहे ती आपल्याला इथे अंगठ्याने व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता कशाप्रकारे मी याची साईडची कढ आहे ती इथे बंद करून घेत आहे ते. आणि ही भाकरी जेवढी पातळ बनेल तेवढीच ती खाण्यासाठी अतिशय उत्तम लागते. त्यामुळे आपल्याला ही भाकरी आहे ती जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ही भाकरी थोडीशी चिटकत आहे पोलीपाटाला तर तुम्ही ह्यावरती पुन्हा थोडंसं सुकं पीठ घातलं तरी देखील चालेल. भाकरी आहे ती लाटताना मध्ये मध्ये उचलून घेत राहा जेणेकरून ती पोलीपाटाला जास्त चिकटली नाही जावी म्हणून. आणि भाकरी लाटताना तुम्हाला जर उचलताना प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ही भाकरी आहे ती एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवून त्यावरती लाटून घ्या आणि तो कॉटनचा कपडा आहे तो फिरून घेत राहा. म्हणजे तुम्हाला भाकरी आहे ती पुन्हा पुन्हा उचलावी लागणार नाही आणि ही भाकरी आहे ती पोलीपाटाला चिकटली देखील जाणार नाही. भाकरी आहे ती एकदम हलक्या हाताने उचलून घेत राहा नाहीतर ती साईडने तुटण्याची शक्यता असते. थोडे मोठ्या साईजमध्ये आणि एकदम पातळ अशी मी आता ही भाकरी इथे पूर्ण लाटून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता ही भाकरी आहे ते किती प्रमाणात पातळ आहे ते. दुसरीकडे मी एक लोखंडी तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता. हा तवा छान गरम झाला की त्यात मी आता आपली ही लाटलेली भाकरी घातलेली आहे आणि वरतून भरपूर असं पाणी लावून घेतलेलं आहे. भाकरी लाटतानाची जी वरची साईड आहे ती आपल्याला तव्याच्या खालच्या बाजूला ठेवायची आहे. आता जी भाकरीची साईडची कड आहे ती थोडीशी उठली जात नाही तोपर्यंत आपण ही भाकरी आहे ती 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. आणि भाकरी भाजताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि नंतर आपण जेव्हा ही भाकरी पलटून घेऊ तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी वाढवून घेऊ शकता. आपल्याला पूर्ण भाकरी भाजण्यासाठी मिनिमम 3 ते 4 मिनिटे तरी आरामात लागतात. आता इथे 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत. या भाकरीची साईडची कड आहे ती थोडीशी सेपरेट झालेली आहे आणि त्याच्या मागच्या साईडला हलक्यासा सफेद डाग आलेले आहेत. म्हणजे आपण ही भाकरी आहे ती आता इथे पलटून घेऊ शकतो. मी इथे हाताने ही भाकरी पलटून घेतलेली आहे. तुम्ही कालत्याने जरी भाकरी पलटून घेतली तरी देखील चालेल. तुम्ही इथे पाहू शकता भाकरीच्या एका साईडला आता हलकासा सफेद रंग आलेला आहे. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवूनच त्याची दुसरी साईड आहे ती देखील तशाच प्रकारे 1 ते 2 मिनिटे भाजून घेणार आहे. भाकरी आहे ती नॉर्मली मधी व्यवस्थित भाजली जाते पण त्याची साईडची कड आहे ती कधी कधी कच्ची राहण्याची शक्यता असते. म्हणून जी साईडची कड आहे ती तव्याच्या मध्यभागी करून त्याची साईडची कड आहे ती देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हलकासं कालथ्याने किंवा एखाद्या स्वच्छ फडक्याने थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे भाकरी आहे ती आतपर्यंत व्यवस्थित अशी भाजली जाते. अशा प्रकारे मी इथे थोडं थोडंसं प्रेस करून आणि भाकरी आहे ती थोडीशी पुढे पुढे सरकवून भाकरीची साईडची कड आहे ती इथे व्यवस्थित भाजून घेत आहे. आता इथे भाकरीची दोन्ही साईड आपली छान भाजून झालेली आहे. इथे आता मी भाकरी आहे ती इथे पलटून घेतलेली आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी फास्ट केलेली आहे ज्याने आपली भाकरी आहे ती अतिशय उत्तम फुगली जाते. तुम्ही इथे पाहू शकता जशी मी इथे भाकरी पलटून घेतली आहे तशी आपली भाकरी आहे ती लगेच छान अशी फुगायला लागलेली आहे. खूप मऊ आणि लुसलुशीत अशी आपली ही भाकरी इथे झालेली आहे. आणि भाकरी आहे ती तव्यामध्ये एकाच ठिकाणी भरपूर वेळ ठेवू नका ज्याने भाकरी आहे ती लगेच करपण्याची शक्यता असते. म्हणून सतत आपल्याला ही भाकरी आहे ती थोडी थोडीशी हलवून घेत राहायची आहे.
भाकरी एकदा का भाजून झाली की लगेच ती एका स्टीलच्या प्लेटवरती काढून नका घेऊ। जरी काही वेळाने भाकरीला छेद येऊन भाकरी चिकट बनत जाते म्हणून ती सर्वप्रथम एखाद्या टोपलीमध्ये किंवा कॉटनच्या फडक्यावरती काढून घ्या, त्यानंतरच ती थोड्या वेळाने प्लेटमध्ये काढून ठेवू शकता। आता मी तुम्हाला पुढची भाकरी आहे ती इथे थापून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे पुन्हा थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला पुन्हा थोडासा मळून घ्यायचा आहे। पीठ जेवढं चांगलं मळलेलं असेल तेवढंच आपली भाकरी आहे ती अतिशय उत्तम बनणार आहे। हे पीठ आहे ते मळून घेता घेता मी इथे त्याचा एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे। हा गोळा आहे तो मी आता इथे हाताने हलकासा प्रेस करून घेतलेला आहे। आता इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हा गोळा आहे तो हातावरती फिरून घेता घेता आपल्याला याला छान गोळ आकार द्यायचा आहे। काही लोकांना भाकरी ही पिठावरती थापणं कम्फर्टेबल वाटतं तर काहींना पाण्यावरती। तुम्हाला जसं ही भाकरी थापणं कम्फर्टेबल वाटत असेल तशाप्रकारे तुम्ही ही भाकरी इथे थापून घ्या। इथे मी परातीला देखील भरपूर असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि या पाण्यावरती मी आता ही भाकरी आहे ती पूर्ण व्यवस्थित थापून घेणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे मी इथे बोटांचा वापर करून ही भाकरी आहे ती व्यवस्थित अशी थापून घेत आहे ते। आणि भाकरी आहे ती मध्ये मध्ये सतत उचलून घेत राहा, नाहीतर भाकरी आहे ती जास्त परातीला चिकटली जाते आणि आपण जेव्हा शेवटला भाकरी उचलतो तेव्हा ती तुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे ही भाकरी आहे ती माझी पूर्ण व्यवस्थित गोल अशी थापून झालेली आहे। इथे मी मीडियम साईजमध्ये ही भाकरी थापून घेतलेली आहे। आता ही थापलेली भाकरी आहे ती मी इथे तव्यामध्ये घातलेली आहे। ही भाकरी आहे ती मी इथे पूर्णपणे पाण्यावरती थापलेली आहे, त्यामुळे ही भाकरी तव्यामध्ये घातली की वरतून इथे पाणी लावण्याची गरज नसते। आता ही भाकरी आहे ती देखील आपल्याला तशाच प्रकारे इथे भाजून घ्यायची आहे। जोपर्यंत भाकरीच्या मागच्या साईडला हलकासा सफेद रंग येत नाही तोपर्यंत आपण ही भाकरी इथे भाजून घेणार आहोत। याला आता हलकासा मागच्या बाजूने पांढरा रंग आलेला आहे म्हणजे आता ही भाकरी आहे ती मी इथे पलटून घेऊ शकते। आणि त्याची दुसरी साईड आहे ती देखील तशाच प्रकारे 1 ते 1.5 मिनिटे भाजून घ्यायची आहे। आता ह्या भाकरीची साईडची कड आहे ती आपल्याला तव्याच्या मध्यभागी करून साईडची कड आहे ती देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता मी भाकरी आहे ती पुन्हा इथे पलटून घेतलेली आहे। अशा प्रकारे ही आता आपली इथे उतरवणीवरची मऊ लुसलुशीत अशी पाजरीची भाकरी आहे ती इथे बनवून पूर्ण झालेली आहे। ही भाकरी आहे ती देखील मी इथे टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे। मी तुम्हाला यातली एक भाकरी आहे ती इथे तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपली भाकरी आहे ती किती मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे। ते तुम्ही इथे पाहू शकता ही भाकरी किती इझिली ओपन होत आहे, या भाकरीला किती इझिली घड्या पडलेल्या आहेत त्या। स्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये तर ही भाकरी आहे ती आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही ही भाकरी आहे ती जरूर एकदा तरी ट्राय करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एंडिंगला तुम्हाला ज्वारीची भाकरी, नाचण्याची भाकरी आणि तांदळाच्या भाकरीची व्हिडिओ आहे ती देखील पाहायला भेटेल। त्या व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।